बैल फायदा राहिला तेव्हा मी बाहेर गेलेलो. हा. आणि असा प्रसंग झाला, मी ड्रायव्हरच्या कडच्या सीटवर बसलेलो आणि मी सेमी चालू केलेला. हा. आणि बैल बसला तेवढ्यात मी जोरात ओरडलो. हा. तर ड्रायव्हर मला म्हणला, हे पोरा तुला कळत का नाही, पण तो आनंद त्यांना शब्दात सांगता येणार नाही, शब्दात नाही. म्हणजे प्रायव्हेट बाहेरच्या गाडीत बसलेला होता आणि माझा असं रेकॉर्ड आहे, जिथं बैल मी जातो तिथं बैलाची गाडी सुटली की मी बैलाची गाडी पुढे धरायला जातो. हे मला जो आनंद आहे ना बैलगाड्यात, तो घरी कुठं बसून नाही. आणि अशी एक ओळ होती बैलाला, बैल जरा असत्यात वाईट दिवस असत्यात बैलाचं. आमच्याच गावातली माणसं अशी नाव ठेवायची, काय बैल आहे त्याला कसा बाला ऐकून टाका ना असं. पण बैलाला त्याला दाखवून दिलं की बैल मंडळी जय जवान जय किसान. बघा, बैल पळाला की मालकाचं नाव होत असतं, गावाचं नाव होत असतं. आता एक बैल पळतोय, तीन गावांचं नाव करतोय, गवडी, गोवे आणि लिंब. एक जबरदस्त परवा सुद्धा पळशीचं मैदान झालं आणि या पळशीच्या मैदानात एक इतिहास रचणारा, म्हणजे बघा आपण म्हणतो की एखाद्या बारक्या सिमीमध्ये पळाला तर त्याचं नाव होत नाही, परंतु मोठ्या सिमीमध्ये जबरदस्त गाडी पळाली असा सोन्या जातीवंत खिल्लार जातीचा जातीवंत बैल आहे. 5 नंबर सिमीमध्ये जबरदस्त गाडी पळाली आणि मालकाचं आणि या गावांचं नाव खरोखर सगळीकडं लोक विचारू लागली की नक्की सोन्या कोण आहे, नक्की हा बैल कोण आहे. आणि ज्यांच्या आत्ता धावणीला सध्याला बैल आहे, आपण इतिहास केलेला या भागामध्ये कोण बिंजोडला गाडी धरत नव्हती असा कन्हैया, त्यांच्याच धावणीला एखादा धावणीचा गुण असतो, धावणीला आला की बैल पळत असतो. सोन्यानं भरपूर नाव केलेलं आहे. आपल्याबरोबर सगळी मालक मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडून थोडंसं बैलाविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रामध्ये कमी दिवसामध्ये चांगलं नाव करणारं अनेक बैल त्यांच्या धावणीला जातीवंत आहेत असे संकेत गाडे मालक थोडंसं बोलायला लागतात, नवीन आहेत बैलगाडी क्षेत्रातली. दादा, काय सांगचाल सोन्याविषयी किंवा परवा जो बैल पळाला मैदानात त्याच्याविषयी काय सांगचाल? परवा दिवशी बैल पळाला त्याविषयी सांगायचा गुणधर्म म्हणजे ते निखिलनं आम्ही बसलेलं, तर ते म्हणलं आपल्या सीमेत अशाशी गाड्या लागल्यात. हा. तर त्याला म्हणलं, तू आज सगळ्यांना मारतोयस का? तर गटाला गाडी चांगलीच पळालेली आणि त्याला मी विचारा, मी त्याला म्हणलेलं तू मारतोयस आणि मी सिमीला खाली जातो उभा का? तर 6व्या सिमीत गाडी, सॉरी 7व्या सिमीत परसेची गाडी ती सोडायला थांबलेलो. निखिलचा वर पोचल्या पोचल्या फोनावर म्हणला गाडी लागली, म्हणला लागा तू बोललेला शब्द खरा झाला. म्हणजे वेगळा आनंद, म्हणजे बोलल्यासारखं झालं. काय वाटलं, अर्जुन असेल, रुद्र असेल, अशी नामवंत बैल होती. काय झालेलं, गटाला गाडी चांगलीच पळालेली आणि बैलाला अर्जुनची गाडी होती ना, बैल बैलाला तळजाम असल्यामुळे बैलानं खालीच गाडी ती खालीच अंतर काढलं गाडीला, ती शेवटपुत्र काय गाडीला अंतर तुटलं नाही. नक्कीच. आणि काय बैलाच्या पळाविषयी काय सांगचाल, बैलाविषयी काय सांगचाल? बैल काय दोन्ही साईड बाहेरनं पळतो. हा. काय अडचण नाही, जेवढं बाहेर नेल तेवढा बैल जास्त पळणार. दोन्ही खांदी पळतो. दोन्ही खांदी बाहेरनं बैल पळतो. गाडी सोडत नाही ते आपण त्या दिवशी बघितलं. हो, गाडी तर म्हणजे प्रत्येक बैल गाडीवर पळतोच. हा. पण बाहेरनं पळणाऱ्या बैलाला मार्केट आहे ना. दोन्ही खांद बाहेरनं बैल, नडे आडीला डावीनं बैल पळवतो आम्ही, पण शक्यतो उजूनच बैल पळवतो. आता याच्या आधी बैल एवढा चर्चेत नव्हता, कसं काय एवढा बैल पळतोय? तर चर्चेत म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे ना, पहिरं त्याच्या मागचं कारण पहिरं न होणे. पहिरं झाले की प्रत्येकाचा बैल उजाडात येणार. नक्कीच. बघा, चांगलं मार्गदर्शन केलं. दादा नमस्ते. नमस्कार. नाव सांगा प्रथम. अमोल विभूते, लिंब. हा. आता बैल आपला पळतोय चांगला. काय बैलाविषयी किंवा आता परवाच्या मैदानापासून भरपूर लोकांचं कॉन्टॅक्ट झाला असेल की बैलासाठी? बैल पळाला की फोन येतातच. हा. पण बैल पळायच्या अगोदर आम्ही त्याच्या ज्या कस्ता घेतलेल्या आहेत, रातच्या 1-1.5 वाजेपर्यंत फोन लावलेले आहेत. फक्त खंत एवढीच ह्या क्षेत्राची वाटते आता की हे क्षेत्र पहिल्या गत राहिलेलं नाही, लोक लबार झालेले आहेत खूप की देतो करतो बघू करू, हा प्रॉब्लेम जास्त झालेला आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे या क्षेत्रात. सर्वसामान्य माणूस सुद्धा उजेडात आला पाहिजे, हे महत्वाचं. बैलांना दाखवून दिलं. हा, बैलांना आमच्या दाखवून दिलं की हंबी किसीचे कम नाही. नक्कीच. बघा, असं म्हटलं जातं की बाबा पायरा नाहीत पण थोडा वेळ जाईल, पण तो उजेड त्यानंतर ना तुम्हाला भरपूर त्याला आम्ही भरपूर म्हणजे भरपूर जणांशी कॉन्टॅक्ट केलं, पण आम्हाला बैल काही लोकांनी दिली नाही. बैलांनी त्यांना दाखवून दिलं की बाबा मी सुद्धा काहीतरी आहे. बैल आता कुठून खरेदी केला होता किंवा काय एवढा जातीवंत देखना बैल? फलटण आसू शिंदेवाडीचा बैल आहे, शुभम ड्रायव्हर यांच्याकडे होता. त्यांच्याकडून आम्ही दुसरा असताना बैल
खरेदी केला 1,41,000 रुपयाला खरेदी केलेला. दुसरा असताना, दुसरा असताना म्हणजे आतापर्यंत किती फायनल किंवा काय? आतापर्यंत पाठीमागच्या वर्षी 4 आणि ह्या वर्षी ज्या 4 अशा 8 फायनल झाले. ते आता लोक असे भरपूर सांगतात एवढ्या झाल्या तेवढ्या झाल्या, आमच्या ज्या झालेल्या आहेत त्यांनी चेक करून बघा. आणि गट वगैरे सगळीकडे काढत, गट नॉर्मल त्याला निघतो, गट नॉर्मल पब्लिकला असलं तर अगदी फुल. कोंबडीच्या मैदानाला आम्हाला आम्ही घरणीकीचा वशा घातलेला, पण बैला म्हणावा असा आम्हाला तो पळाला नाही, त्यामुळे आम्ही पायरा चेंज केला. पायरा चेंज केला 41 गटात संकेत गाड्यांची जी एक चिठ्ठी होती, चिठ्ठी बंद झालेली, त्यामुळे आम्हाला चिठ्ठी मिळत नव्हत्या. 42 गटात आम्हाला कडन डाव्या साईडनं कडन चिठ्ठी मिळाली. तर बैल आता सोन्या म्हणला की माझा बैल दुखांदी पळतो, पण सोनारी म्हणले की माझा बैल दुखांदी पळत नाही. आम्ही रिस्कवर आमचा बैल डावीला घातला, बैल पब्लिकनं फुल स्पीडनं पळाला, गट पास केला. तिथं सेमीला सगळी टॉपची होती, थोडा मार्क आला. आता पेडगावचं कसं काय नियोजन काय? पेडगावचं नियोजन झालेलं आहे, चांगल्या बैलाबरोबर झालेलं आहे. बैल मैदानात तुम्ही पाहालाच. आता एक नंबर कुठल्याही टॉपच्या बैलाबरोबर हा बैल तेवढ्या स्पीडनं पळू शकतो, पळू शकतो. नक्कीच तुम्हाला पेडगावच्या मैदानासाठी बी शुभेच्छा. त्याचबरोबर मित्रांनो, खऱ्या अर्थानं बैल म्हटलं तुम्हाला तीन गावचं नाव करतोय, लिंब, गोव्या आणि गवडी. दादा काय सांगताल बैलाविषयी, काय आनंद होता परवा दिवशी फायनलला गाडी राहिली त्यावेळेस? बैल फायनलला राहिला तेव्हा मी बाहेर गेलेलो. हा, आणि असा प्रसंग झाला, मी ड्रायव्हरच्या कडच्या सीटवर बसलेलो आणि मी सेमी चालू केलेला. हा, आणि बैल बसला तेवढ्यात मी जोरात ओरडलो. हा, तर ड्रायव्हर मला म्हणला हे पोरा तुला कळतं का नाही, पण त्यो आनंद त्यांना शब्दात सांगता येणार नाही, शब्दात नाही. म्हणजे प्रायव्हेट बारच्या गाडीत बसलेला होता तुम्ही? माझा असं रेकॉर्ड आहे, जिथं बैल मी जातो तिथं बैलाची गाडी सुटली की मी बैलाची गाडी पुढे धरायला जातो. हे मला जो आनंद आहे ना बैलगाड्यात, ते घरी कुठं बसून नाही. आणि असं एक वेळ होती बैलाला, बैल जरा असत्यात वाईट दिवस असत्यात बैलाचं, आमच्याच गावातली माणसं अशी नाव ठेवायची, काय बैल आहे त्याला कसा बाला ऐकून टाका ना असं तसं. पण बैलाला त्याला दाखवून दिलं की बैल काय आहे, आणि गवडीचं नाव तो अजून पण करेल. आणि आमचा पण पहिला बैल पळायचा डॉक्टर ओरपडे म्हणून, राजा हिंदकेसरी, शिवराज ट्रॅव्हल्स वाल्यांकडून खरेदी केलेली. त्यानं पण गाजवलंय, अजून पण गाजवलं. आमचा एक बांड्या म्हणून नाही, तो पण आदत मध्ये इतका पळायचा की जे गटात गाडी लागणार कुठला पण डबचा असून त्याला मारणारच, सांगून मारणार. पण आता काही वाईट दिवस असतात प्रत्येक बैलाचं, बैलानं फिरावलं दिवस, बैल करून दाखवणार. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी. असं ते राहणार ना आले त्याला काय होत, काय सांगताल बैलाच? बैलाचं असं वैशिष्ट्य आहे की सगळ्या गाड्या ते ना एक किती एक म्हणजे मला वाटतं 15-20 पाऊंडावर ना गाडी काढतोय फायनलला. फायनलला टापूत गाडी निकाला लय हवर आहे, निकाला म्हणजे शेवट आहे का ना, 5 पाऊंडावर बी गाडी काढतो. एक त्या दिवशी काय तुम्हाला आनंद होता, कन्हैयानंतर तुम्हाला वाटलं ना नादच करायचं नाही त्याचा इथे की एवढ्या याच्या गाड्यातनी फायन, त्या गाडीला वाटणारच ना ही गाडी येईल म्हणून, कोणालाच वाटणार ना माग पळत होती गाडी आपली. नक्की तुमची सांभाळणी बी चांगली तशीच. खऱ्या अर्थानं दोन्ही पण सुट्टी मेकर आहेत, सुशील सगळ्यांना ओळखीचाच आहे, आणि त्याचबरोबर बाळू काय सांगशील बैलाविषयी? काय नाही, बैल पळतोय सांगत आत्ता टॉपला, त्यात काय वादच नाही. फक्त त्या दिवशी एक इच्छा होती, आम्हाजींनी बैल दिला नव्हता, त्यांची फक्त आम्हाला गाडी मारून ती गाडी मार सांग. नक्कीच सुशील काय सांगशील बैलाविषयी? बैलाचं काय आता तुम्ही म्हणला पंच इथं तीन गावात, पण इथं आमच्या बी मालगावचं बी नाव आणि अनिकेतनं गाडी आणली, अनिकेतच्या भुईंचं बी नाव झालंय बैलामुळे. बैलामुळे आणि काय होतं, बैल पळते ती शेजारचा बाजारचा बैल पळला, तर तो बी आपला म्हणूनच समजून घेतलं पाहिजे प्रत्येकाने. आनंद म्हणजे सगळ्याच्या बैलात आपला आनंद व्यक्त झाला पाहिजे. मित्रांनो बघा, अनिकेत ड्रायव्हर त्याचप्रमाणे राहुल ड्रायव्हर मुर्डेकर दोघं पण आहेत, त्यांना गाडी हाणण्याचं काम केलं होतं. अनिकेत ड्रायव्हर काय बैलाचा पळ कसा आहे? गाडी खालनं आमची कमी सुटली, पण जास्त आमची गाडी पुढं पळत होती, पुढच्या राहणं आमच्या गाडीला जास्त गती लागत होती. तशी आपण व्हिडिओत बघितलं तर बघा, अर्जुनची गाडी तुम्हाला पळत होती, पुढं आम्हाला जास्त गाडीला गती, निकालात कव्हर, निकालात गाडी कव्हर होत होती. कमी पडला असताना सुद्धा, कमी पडला असताना कटनाच्या राहणार तरी आमची गाडी पुढेच पोहोचती, कारण गाड्या आम्हाला पण चांगल्या होत्या, गटाला पण चांगल्या होत्या, सीमेला पण चांगल्या होत्या. बघा मित्रांनो, तळमळ असती, तुम्ही आज तळमळीनं बैलासाठी आलाय, थोडंसं 2 शब्द तरी बैलाविषयी बोला. असं त्या जुने ड्रायव्हर आहेत, बोलायला लाजतात, राहुल ड्रायव्हर मुर्डेकर.
असं दे आपण त्यांच्याकडे सुद्धा एक महाराष्ट्र केसरी होऊन गेलेला आहे बाब्या. लवकरच तुम्हाला 2 दिवसात पाहायला बघायला गावल. मित्रांनो बघू शकताय, जरा सोडा, बैल बघू शकताय, बैलाची शरीर एष्टी बघू शकताय. कुठल्याही बैलाला कष्ट घेतल्याशिवाय कोणती गोष्ट होत नाही. बैल एवढा जबरदस्त ठेवलेला आहे, बनवलेला आहे, आणि एवढ्या गावावरून सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत गोव्यामध्ये. मित्रांनो खऱ्या अर्थानं आमच्या गावा शेजारचा बैल आहे, 4 किलोमीटरवरचा. मी मालगावचा आहे, गोव्याचे. परंतु जबरदस्त त्या मैदानात गाडी पळाली आणि लोकांच्या मनात म्हणजे बघा बैल तुमचा पळला ना 100% नाव होतंच. आणि बैलानं त्या दिवशी नाव करून दाखवलं हलक्या सीमित, नाही तर मी तुम्हाला सांगितलं टॉपचं जे आता नाव आहे बैलाचं, लखन असेल किंवा अर्जुन असेल, अर्जुनची आणि रुबाबची गाडी त्यांची गटाला एवढी गाडी पळाली की सगळ्यांना त्या गाडीचं भीती होती. आणि त्या गाडीला ह्या बैलानं मात देण्याचं काम केलं. म्हणजे कुणाची मारली अशी म्हणत नाही. तुम्ही सुद्धा उद्या लखननं जरी गाडी दुसऱ्यांची मारलेली तरी मीच व्हिडिओ बनवला होता, परंतु त्यांची गाडी या बैलानं या मात दिला त्या गाडीला. खरोखर हे बैल एकदम जबरदस्त पळतोय आणि आता येणाऱ्या काळामध्ये चर्चेत येणार का, तर चर्चेत काय येणार, तर ही जातीची बैल असतात, ही कायम टिकून पाहणारी असते, तिने कायम उन्हाळा असू द्या किंवा कुठलाही सीझन असू द्या पिटून पाहणारी बैल म्हणजे ही जातीवंत धनगर खिल्लार जातीमधला हा बैल आहे. येणाऱ्या पेडगावच्या मैदानामध्ये ही बैल तुम्हाला बघायला मिळते. लेट आले परंतु काय बैलाविषयी नाव सांगा प्रथम. माझं नाव प्रज्वल लागुंडे, वीट ग्रुप हॉटेल जलसागर. म्हणजे आम्ही सगळ्या मित्रवर्य आमचा एक. बैलाविषयी काय, आज बैलानं नाव केलंय चांगलं. बैलानं नाव केलंय म्हणजे बैल आपला आणल्यापासून पळतो होता, पण पहिऱ्याच्या कारणानं बैल आपला माग होता आणि बैलाला आता त्याच्या मनात वगैरे पहिरे भेटले जाता, त्याच्यामुळे बैल आता काय पळतो. आणल्यापासून बैल पळतो होता, पण बैल ऍक्च्युली बैलाला पहिरे माणसांना फोन आपण केलं तर माणसं बैल देत नव्हती. आता त्या दिवसाचं उदाहरण, त्या दिवशी आपल्या जे सेमित होती, आता आपण नाव घेत नाही त्यांचं, त्यांना पण आपण 3-4 वेळा फोन केलेले, पण आपल्याला बैल दिला नाही, पण बैलानं दाखवलं करून की आता त्यांचा आपल्याला परत फोन यायला लागलेत कि बाबा बैल द्या पाहिला असं तस. पण आपल्या पडत्या काळात बैलाच्या ज्यांनी आपल्याला बैल दिली त्यांना आपण 100% त्यांचा बैल पळू, अगर न पळू आपण त्यांना बैल देणार. आपली नीतिमत्ता बदलायची. हा, आपली नीतिमत्ता बरोबर. बरोबर. आणि संयम काय असतो हे सोन्यानं सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे, त्याच्यामुळे आता पेडगावला शुभेच्छा तुम्हाला. हो हो, धन्यवाद धन्यवाद. याच धावणीची बघा एक जातीवंत वस्तू आहे. व्हिडिओच्या माध्यमातून पहिला खोंड बघून घ्या तुम्ही, जबरदस्त आहे. उभा राहायला कसा आहे, काय नाव ठेवलंय? सुंदर. चांगला देखणा नाव आणि नाव बी तसंच ठेवलंय सुंदर. कधी घेतलाय, कुठनं घेतलाय, काय? आता आम्ही या घेतलाय, घेतलाय. हा, आम्हाला पण आम्हाला शेकावडे यांच्याकडून घेतला. किती रुपये खरेदी? जी खरेदी आहे तशी 5,000. खोंडाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्याशी पैसे टेशनचं मैदान होतं. म्हटलं बैल एकटाच गाडीत कसा न्यायचा म्हणून खोंड बी गाडीत भरला. खोंड भरला असाच बैलाभर नेला नेला आणि बैलानं गटपास केला. बैलाच्या आशीर्वाद म्हणजे खोंड नेला तर खोंडाने लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीच समजा आमची ती. त्याच्यामुळे गुदाला भेटला त्या दिवशी बैलाला. गोंडा टाकूनच आहे सारखा सोडला की कोणता काही मुरत असत म्हणजे ह्याला फक्त आपलं मैदानात दाखवायला नेलं होतं आणि पायगुण लागला. चांगला कन्हैयाच्या नंतर हाय मग याचं नाव. कन्हैयानंतर हाच नाव करतो तर करतोय हा बी करणार. त्याला कन्हैयाची कमी होती. कन्हैया डरकी मारायचा ती कन्हैयाच्या मागले दिवस गोटा मोकळा होता पण आता सोन्या चालवती ती डरकी. एका प्रकारे हे बी असं म्हणजे डरतो का काय करते कळत नाही पण मात्र असं वाटतंय आत्ता बी दारतो असा कष्ट जास्त आहे खरं. काय माहितीये का एवढा आता ह्याची 12वी झाली आहे पण सुट्टी आता कॉलेजला ऍडमिशन बी घेतलंय डिप्लोमाला. पण आला की शांत बसत नाही घरची किती बी वराड देते पण बैल फिरवाय नेणं पवनी घालाय नेणं
त्या बैलांचं बघणं आणि नुसतंच बैलांचं बी नाही, बाकीच्या गुरांचं बी सगळं, मशीनचं गायांचं सगळं ते बघतो, सगळं ट्रॅक्टर बी चालवतो सगळे, म्हणजे ऑलराऊंडर आमचा भाऊ आमच्या मागे चालवतो. म्हणजे सहकार्य म्हणजे सर्वात मोठं सहकार्य म्हणजे आकाश पवार आणि सुशांत जाधव म्हणजे भाऊच आहेत माझं, सक्क भाऊ भाऊच होती. आम्हाला बैल नव्हता म्हणजे बंदीत आमच्या इथं फाटीऊ भिंजोड चालायचं तेव्हा बैल नव्हता, म्हणून आम्ही मग कन्हैयाच्या मागे जाऊन 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 आम्ही शिंगऱ्या तयार केला. शिंगऱ्या नंतर अनावधानं ह्यो बी तयार झालेला भारत आणि सैतान, आणि सैतानच्या मागे आता परत ह्यो बी कोण चालू होईलच हळूहळू. शिंगऱ्याचं काय नियोजन आहे लोकांना सगळ्यांना अपेक्षा आहे पेडगाव शिंगऱ्याचं काय? शिंगऱ्यानं मारल्यापासून जरा पहिल्याकडे जायला भीती वाटत होती, पण आता केलंय पेडगावला पळताना बैल बघायला भेटत. बैलानं मारलं होतं त्यामुळं बरेच दिवस घरी मारलं होतं म्हणजे फार 10-15 मिनिटं गोळसत होता बैल. म्हणजे मीच नव्हतो ड्युटीवर होतो, आम्ही 4-5 दिवस इलेक्शन बंद बसला आणि अचानक गेल्यामुळं बैलाला वळाकलं नसेल बैलानं कदाचित, आणि आबाळाचं वातावरण होतं त्यात बैल जरा हुरळ देती त्यामुळं बैलानं मारलं तिथनं जरा बैल बसून जाता. मला बी बरकडीला क्रॅक आलेला, शिंगऱ्या पाहिल्यापासून एका कासरं फिरवत होतो, पण किती जरी झालं अचानक वातावरण चेंज झालं किंवा बैल कानात आला ताकती चौशापणात बैल ताकतीला चांगला हे होतो, तर कुणी बी असं भ्रमात जाऊ नये की माझा बैल माझ्या हातावर बैल वगैरे मारू शकतो कारण की जपून हो. आणि म्हणजे सगळं म्हणजे बैलांचं कसं काय करायचं म्हणजे झुपणी कसं सगळं मला ह्या दोघांनी शिकवलं, म्हणजे काय येत नव्हतं मला गाडी बांधण्यापासून सगळं कसं खेळ टाकण्यापासून मला सगळं त्या दोघांनी शिकवलं. आणि त्या दिवशी दोघं बी नव्हतं आम्ही मैदानात, त्या दिवशी बाळाने एकट्यानं सुट्टे केले त्या बैलाच्या गटाला बी यांच्याकडे बघून सगळं शिकले मी. नक्की तुम्हाला शुभेच्छा येणाऱ्या मैदानासाठी.